हॅलो फ्रेंड्स, आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने चुलीवरचा गावरान कोंबडीचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 1 किलो गावरान कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर यामध्ये आपण 1.5 चमचा हळद घालून घेतली आहे आणि 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हळद आणि मीठ हाताने व्यवस्थित या चिकनला लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचंय। तर इथे आपण हे चिकन 10 मिनिटांसाठी मॅरिनेशन साठी ठेवणार आहे किंवा छान मुरण यासाठी ठेवलेलं आहे। एका पातेल्यामध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घालून घेतले आणि त्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। इथला जो थोडीशी एक क्लिप होती ती माझ्याकडून थोडीशी स्किप झाली आहे, सो त्यामुळे मी तुम्हाला डिरेक्टली कांदा तळून झालेला दाखवलाय। तर कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचंय। आता हे आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। तर हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यानंतर आपण हे जे चिकन आहे ते झाकून ठेवणार आहे। परंतु जेव्हा आपण हे चिकन झाकून ठेवणार आहे त्यापूर्वी आपण यामध्ये बिलकुल पाणी घालणार नाहीये, कारण हे जे चिकन आहे याला मीठ आणि हळद यामुळे आपोआपच पाणी सुटतं। तर हे आपण झाकून ठेवलेलं आहे, यामध्ये बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये। तर जे ताट झाकलंय त्यामध्ये आपण 1 तांब्या पाणी ओतून घेतलेलं आहे। तर साधारणतः 5 ते 7 मिनिटांनंतर पाणी छान उकळलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चिकनला देखील छान पाणी सुटलेलं होतं आणि त्यामध्येच आपण हे गरम करून घेतलेलं पाणी ओतलेलं आहे। सेम प्रोसेस आपल्याला पुन्हा एकदा करायची आहे। हे जे चिकन आहे ते एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण हे चिकन झाकून ठेवणार आहे आणि यामध्ये पुन्हा आपल्याला 1 तांब्या पाणी ओतून घ्यायचंय। जवळपास ही जी प्रोसेस आहे ती आपण 2 ते 3 वेळेस करणार आहे। पुन्हा एकदा 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आपले जे पाणी आहे ते थोडस गरम झालेले आहे तुम्ही बघू शकता। तर तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करणार आहे। तर इथे मी 1 मीडियम साईजचा कांदा उभा पातळ चिरून तळून घेतलेला आहे। खोबऱ्याची 1/2 वाटी बारीक पातळसर चिरून ती देखील हलकीशी सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहेत। 1 इंच अद्रक घेतलेलं आहे कट करून, 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे खडा मसाला घेतलाय। तर यामध्ये 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 इंच दालचिनी आणि 1 मोठी विलायची घेतलेली आहे। तर आता आपल्याला या सर्वांचं वाटण भरून घ्यायचं आहे। तर प्रथम आपण वाटण बनवणार आहे ते खोबरा त्याचबरोबर अद्रक आणि लसूण यांचं करणार आहे। कांदा शेवट घालणार आहे आपण, कारण बऱ्याच वेळा असं होतं की वाटण बनवत असताना आपण खोबरा आणि कांदा सोबतच घालतो परंतु खोबरं व्यवस्थित बारीक होत नाही, त्यामुळे मी देखील हे वेगवेगळंच वाटण करून घेणार आहे। तर हे वाटत असताना आपल्याला यामध्ये आपण बिलकुल पाणी वापरलेलं नाहीये, याचा आपण मसाला तयार करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपले खोबरं अगदी व्यवस्थित असं बारीक झालेले। तर आता आपण यामध्ये जो कांदा आहे तळून घेतलेला तो घालून घेणार आहे आणि हे देखील आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय। तर तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर यामध्ये तुम्ही 2 चमचे पाणी देखील घालू शकता। तर हा मसाला बनवताना मला थोडासा सुका सुका किंवा कोरडा वाटला त्यामुळे मी देखील यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं होतं। छान मऊसर असं आपण हे वाटण बनवून घेतलेलं आहे। तर आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि आपलं पाणी जे आहे ते देखील व्यवस्थित असं उकळलेलं आहे। तर हे पाणी देखील आपल्याला या चिकन मध्ये घालून घ्यायचंय। तर तुम्हाला रस्सा कितपत बनवायचा आहे यावर अवलंबून आहे तुम्ही यामध्ये किती पाणी घालताय। तर मला जरा थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये रस्सा बनवायचा आहे त्यामुळे मी इथे जास्त पाणी वापरणार आहे। तर पुन्हा एकदा आपण यामध्ये 1 तांब्या भरून पाणी ओतून घेतलेलं आहे। चिकन जोपर्यंत मऊसर असं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ते व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आणि ताटावरती पाणी ठेवायचंय। जरी तुम्ही पाणी यात ओतणार नसाल तरी ताटावरती पाणी ठेवू शकता। तर अशा पद्धतीने एवढ्या क्वांटिटीमध्ये मी हे जे पाणी होतं ते ओतून घेतलेलं। तर चिकन चेक करायचं आपल्याला शिजलेलं आहे का, तर थोडीशी कमी आहे चिकन मध्ये शिजण्यासाठी। तर पुन्हा एकदा आपण हे चिकन
8 ते 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे. तर साधारणतः आपल्याला पूर्ण चिकन शिजवण्यासाठी अर्धा तास लागतो. तर जवळपास अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं आपलं चिकन शिजलेलं आहे. हे अगदी सहजरित्या तुटत आहे. तर चिकन शिजून तयार झालेलं आहे. तर आता आपण हा जो चिकनचा सूप आहे हे जे ते दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आपण सेम तेच पातेलं पुन्हा एकदा चुलीवरती ठेवून घेतलंय आणि यामध्ये आपल्याला मोठे 2-3 चमचे तेल घालून घ्यायचंय. तर तेल गरम झालं की यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे किंवा जो मसाला आहे तो घालून घेतलेला आहे. तर तो आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी छान असं तेलावर परतून घेणार आहे. तोपर्यंत इथे आपण काय मसाला घेतले ते बघूया. 2 चमचे मटन मसाला घेतलेला आहे. 4 चमचे काळं तिखट घेतलेलं आहे. हे होममेड काळं तिखट आहे. त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि 2 चमचे आपण इथे कोथिंबीर पावडर घेतलेली आहे. तर ताजी कोथिंबीर अवेलेबल नसल्यामुळे मी इथे कोथिंबीर पावडरचा वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर हा आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे यामध्ये. तर हे आहे फुटाण्याचं पीठ. तर फुटाणे मिक्सरला दळून ते चाळून घेतलेलं आहे. यामुळे आपली जी भाजी आहे ती थोडीशी घट्ट होते किंवा दाटसर होते. तर हे फुटाण्याचं पीठ आहे. इथे आपलं हे वाटण 5 ते 6 मिनिटांसाठी परतून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि मटन मसाला घालून घेतलेला आहे. तर हे 2 मसाले घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर पावडर आणि जे काळं तिखट आहे ते घालून घेणार आहे. तर हे देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर आपलं जे हे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे तो थोडासा कोरडा वाटतोय, त्यामुळे यामध्ये आपण जवळपास 2 ते 3 पळी गरम पाणी घालून घेणार आहे. तर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे व्यवस्थित मिक्स करायचंय. तर 5 ते 6 मिनिटांनंतर याला खूप छान असं बाजूने तेल सुटलेलं आहे. तर आता यामध्ये आपण जे काढून ठेवलेलं चिकन होतं, उकडून शिजवून घेतलेलं चिकन होतं, ते आपल्याला घालून घ्यायचंय. तर यामध्ये आपण हे जे सर्व सूप आहे आणि जे पीसेस आहे ते सर्व घालून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता याला खूप छान असा रंग आलेला आहे. तर हे जे चिकनचा रस आहे तो थोडासा पातळसर वाटत आहे. तर आता यामध्ये आपण याला दाटपणा येण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी यामध्ये आपण जे फुटाण्याचं पीठ घेतलेलं होतं ते पीठ घालून घेणार आहे. तर हे जे फुटाण्याचं पीठ आहे त्यामध्ये आपल्याला थोडस गरम पाणी घालून घ्यायचंय. साधारणतः 1 पळी आपण गरम पाणी घालणार आहे, जेणेकरून या पिठाची छान अशी पेस्ट होईल किंवा यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे जे पीठ आहे ते पातळसर असं बॅटर बनवून घ्यायचं याचं. आणि हे जे पीठाचं पाणी आहे किंवा जे पीठ आहे ते या रश्श्यामध्ये घालून घ्यायचंय. तर रश्श्यामध्ये घातल्यानंतर हे आपल्याला तळापासून एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचंय. तर इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघितलेली आहे. यानंतर यामध्ये आपण 3 चमचे मीठ घालून घेणार आहे. तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालू शकता. तर माझी क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे मी यामध्ये 3 चमचे मीठ घालून घेतले. आणि मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा आपल्याला तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचंय. आणि साधारणतः 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे चिकन शिजत ठेवणार आहे किंवा उकळण्यासाठी ठेवणार आहे. तर साधारणतः 15 मिनिट झालेले आहेत आणि 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता आपले जे चिकन आहे त्याला दणकून अशी उकळी आलेली आहे. तर 15 ते 20 मिनिटांनंतर आता आपण हे जे चिकन आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि छान तर्री देखील उतरलेली आहे. तर आता हे आपण काढून घेणार आहे किंवा पातेलं उतरून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चिकन सर्व करून घ्यायचंय. तर थंड झाल्यानंतर किंवा चुलीवरून खाली उतरून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता याला खूप सुंदर अशी तर्री आलेली आहे आणि खायला देखील तेवढंच चविष्ट असं झालेलं आहे. तर चुलीवरचा जो चिकन रस्सा आहे तो खायला अगदी भन्नाट असा लागतो. तर याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता, हे अजिबात घट्ट किंवा पातळ झालेले नाहीये. तर हा जो चिकन रस्सा आहे तो सर्व्ह करताना शक्यतो ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व्ह करावा. तर चिकन रस्सा सर्व्ह करत असताना कांदा आणि लिंबू यासोबत सर्व्ह करावा. तर आजची ही जी रेसिपी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर
चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.